नमस्कार, मी मयुरी. आरसीएनच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या मराठी बातमीपत्रांना. गेल्या 18 जून 2022 रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल भिजून नुकसान झाले होते. या संदर्भातील पडताळणी करण्यात आल्यानंतर नुकसानग्रस्त शेतमालधारकांना आर्थिक भरपाईचे धनादेशाचे वितरण करण्यात आले. दिनांक 18/6/2022 रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे बाजार समितीमधील शेतमालाचे नुकसान झाले. तदनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सदर नुकसानाबाबत पंचनामे करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच अनेक संघटनेमार्फत तथा शेतकऱ्यांचे निवेदन प्राप्त झाले. शेतकरी हा बाजार समितीचा केंद्रबिंदू आहे. ही बाब विचारात घेऊन आपण ज्या विश्वासाने या बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीकरिता आणला त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून बाजार समितीमध्ये नुकसान भरपाई देण्याची अर्थसंकल्पीय तरतूद नसल्यावरही प्रत्यक्ष वस्तुस्थिती लक्षात घेता व शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता बाजार समितीची निरीक्षकांना प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा पंचनामा करून तसेच बाजार समितीमध्ये अद्ययावत असलेली CCTV यंत्रणेमार्फत तपासणी करून ज्या शेतकऱ्यांचा शेतमाल ओला झाला आहे त्यांचे प्रत्यक्ष झालेल्या शेतमालाच्या नुकसानाची तपासणी करून भाव व फरक वजन फरकाची रक्कम निश्चित करण्याचे आदेशही केले. त्या अनुषंगाने बाजार समितीचे सचिव दीपक विजयकर यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. मी दीपक केशवराव विजयकर, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती. आज गुरुवार दिनांक 7 जुलै 2022 रोजी बाजार समितीमध्ये दिनांक 18/6/2022 आणि दिनांक 25 मे 2022 रोजी जो अवकाळी पाऊस आला त्या अवकाळी पावसाचे पंचनामे करण्यासंदर्भात अमरावती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी बाजार समितीच्या प्रशासनास आदेशित केल्याप्रमाणे बाजार समितीच्या प्रशासनाने दिनांक 25 मे 2022 तथा 18 जून 2022 रोजी जो अचानक पाऊस आला आणि त्या पावसामुळं बाजार समितीमध्ये आणलेल्या शेतकऱ्यांचा शेतमालाचे जे नुकसान झाले त्या सर्व नुकसानाचे पंचनामे करून आणि विविध संघटनांनी तसेच लोकप्रतिनिधींनी सुद्धा या बाजार समितीस निवेदन दिले. त्या दिलेल्या निवेदनानुसार सर्व पंचनामे करून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे चेक्स आज या बाजार समितीच्या मार्फत वितरित करण्यात आलेले आहे. दिनांक 18/6/2022 रोजी जो पाऊस आला त्या पावसामुळे साधारणतः 52 शेतकऱ्यांचे धान्य ओले झाले होते. काही लोकांचा माल विकल्या गेला म्हणजे वाहून गेला होता. अशा परिस्थितीत त्यांचे पंचनामे करून त्यांना मिळालेला भाव फरक आणि वजनाचा फरक या सर्व याचं एकूण रक्कम 2,08,000 त्यांना वितरित करण्यात आलेले आहे. आणि दिनांक 25 मे 2022 रोजी झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याकरता साधारणतः 16 शेतकऱ्यांना 1,14,000 देण्यात आलेले आहे. आणि दिनांक 18/6/2022 रोजी एकूण 52 शेतकऱ्यांपैकी 4 शेतकऱ्यांचे पंचनामे आलेल्यानुसार ते बाद करण्यात आले. एकूण 48 शेतकरी पात्र ठरले. त्यापैकी 6 शेतकऱ्यांचा माल अजून विक्री करावायचा बाकी आहे. त्यामुळे एकूण 42 शेतकऱ्यांना 2,18,000 चेक आज या बाजार समितीच्या मार्फत व लोकप्रतिनिधींच्या मार्फत त्या शेतकऱ्यांना अदा करून त्यांना न्याय मिळालेला आहे. विठ्ठल 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 हरिओम विठ्ठला देव माझा विठू सावळा पाऊले चालती पंढरीची वाट अशा भक्तिगीतांच्या स्वर मिलापात व विठ्ठल नामाच्या गजर करीत हजारो वारकरी नवीन अमरावती रेल्वे स्थानकावरून विशेष गाडीने पंढरपूरकडे रवाना झाले. आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक भक्त पंढरपूरला रवाना होत असतात. गेली 2 वर्षे कोरोना पार्श्वभूमीवर पंढरपूर वारीला खंड पडला. यावर्षी कोरोनाची लाट ओसरल्यामुळे पंढरीची वारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी अमरावती जिल्ह्यातून हजारो वारकरी पंढरपूर रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी नया अमरावती रेल्वे स्थानकावरून 18 डब्यांची 11-19 क्रमांकाची विशेष ट्रेन हजारो वारकरींना घेऊन पंढरपूरकडे रवाना झाली. पंढरपूरला जाणारे भाविक टाळ मृदुंग तुळशी माळा वीणा घेऊन मोठ्या भक्तिमय वातावरणात विठ्ठुरायाच्या भेटीला निघाले. यावेळी विविध पक्ष व संघटनांच्या वतीने भाविकांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना फराळ व अल्प उपहाराचे वाटप सुद्धा करण्यात आले. यावेळी तुषार भारतीय मित्र परिवाराच्या वतीने वारकऱ्यांचे शाल व श्रीफळ देऊन रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आले. तसेच वारकऱ्यांना चिवडा जलेबी या अल्प उपहार देऊन चहा पाण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली. तर डॉक्टर अलका राजपुरिया यांच्या टीमने रेल्वे स्थानकावर होमिओपॅथिक औषधे दिली. तर डॉक्टर सतीश भागवत यांनी वारकऱ्यांचे रक्त व BP ची तपासणी
तपासणी केली तर अमरावतीहून पंढरपूर जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी प्रसादाचे वाटप शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान शिवसेना उपमहानगर प्रमुख संजय शेटे व त्यांच्या चमूने अभंगाचे सादरीकरण केले. सायंकाळी 6:22 पंढरपूर विशेष ट्रेनला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी भाविकांच्या चेहऱ्यावर विठुरायांच्या दर्शनाचा ध्यास दिसून आला. गुड मॉर्निंग ग्रुपच्या तर्फे चहा आणि बिस्किट याचा नित्यनेम कार्यक्रम ठेवतोय. दोन्ही गाड्यावर 6 आणि 9. मागच्या 2 कोरोनामुळे हे काही झालं नाही. आज 2 आम्हाला गुड मॉर्निंग ग्रुप अमरावतीला संधी मिळालेली आहे. आम्ही सर्व भक्तांसाठी चहाची व्यवस्था आणि बिस्किटची व्यवस्था केलेली आहे आणि सर्वांनी याचा खूप लाभ घेतला. आमचे सर्व कार्यकर्ता खूप मन लावून काम केले आणि खूप आनंद मिळाला. गुड मॉर्निंग ग्रुप की आज अल्पोहाराचं वाटप, औषध उपचाराचं वाटप आणि ब्लड आणि शुगर टेस्टिंगचं शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे. मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो की येणारं वर्ष हे सुखसमृद्धीचं जावं. या सगळ्या वारकऱ्यांना आम्ही आमची विनंती एकच आहे की तुम्ही ज्यावेळेला पांडुरंगाचं दर्शन घ्याल त्यावेळेला आमचंही नमस्कार सांगा आणि चांगला पाऊस येऊ द्या, शेतकरी सुखावू द्या आणि हा देश हे राष्ट्र पुन्हा एकदा हिंदुत्ववादी होऊन या जगाला मार्गदर्शन करावं एवढीच पांडुरंगाच्या चरणी सगळ्या वारकऱ्यांच्या माध्यमांनी विनंती करतो. आणि माझ्या प्रभागात मला अतिशय आनंद आहे की सगळे वारकऱ्यांचे चरणरज माझ्या प्रभागात राहतात त्याचा मला अतिशय आनंद आहे. अशी सेवा आमची या वारकऱ्यांकडून आमच्याकडून व्हावी दरवर्षी एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. प्रहार नेता आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चांदूर बाजार तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुक्यातील सर्व गावखेड्यात विविध सामाजिक उपक्रम पार पडले. चांदूर बाजार शहरात प्रहारचे तालुकाध्यक्ष संतोष किटुकले यांनी रक्तदान, नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया, छत्री वाटप, ब्लँकेटचे वाटप, वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महात्मे नेत्रपेढी रुग्णालयातील वैद्यकीय चमू दाखल झाली होती. यात 300 नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली तर 105 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी आमदार बच्चू कडू यांचा प्रहार तालुक्या शाखेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. आमदार बच्चू कडू यांचा वाढदिवस तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. चांदूर बाजार भक्तिधाम परिसरातील ओम मंगल कार्यालयात भव्य रक्तदान, नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला शेकडो नेत्ररुग्ण व रक्तदात्यांची उपस्थिती होती. यात 105 रक्तदात्यांनी रक्तदान करून बच्चू कडूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर 300 नेत्ररुग्णांनी नेत्र तपासणी करण्यात आली. यात ज्या नेत्ररुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांची शस्त्रक्रिया नागपूर येथे करण्यात येणार आहे. यासाठीचा सर्व खर्च प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती तालुका प्रमुख संतोष किटुकले यांनी दिली. वणी येथे प्रहारचे शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगेश देशमुख यांनी छत्रीचे वाटप केले तर पंचायत समितीचे माजी सदस्य मुन्ना बोंडे यांनी गोरगरिबांना ब्लँकेटचे वितरण केले. यानंतर वृक्षारोपण करण्यात आले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी संतोष किटुकले, मंगेश देशमुख, शेख फारूक, शेख कादर, दीपक भोंगाडे, सुरेश गणेशकर, बाळासाहेब वाकोडे, धीरज इंगळे, मनीष एकलारे, सचिव खुळे, अतुल मानकर, गणेश पुरोहित, घनश्याम पालीवाल आदी अधिकाऱ्यांसह शेकडो प्रहार सेवकांनी परिश्रम घेतले. देशामध्ये राज्यामध्ये वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार आहे. बरेच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. गावची ग्रामपंचायत जेव्हा आपण जिंकतो आणि एखाद्याकडे घ्यायचा असला तर सुभाषराव आपण कशा पद्धतीने घेतो तुम्हाला माहित आहे. आणि हे काही आजचा हा खेळ असं नाहीये. बंडा आणि उठाव या देशाचा नाही तर जगाचा एक प्रमुख घटक राहिलेला आहे. ज्ञानेश्वरी जी संस्कृत मध्ये होती आणि ते सामान्य माणसाला वाचता येत नव्हती. गीता ही संस्कृत मध्ये होती आणि त्या गीतेचा बोध संस्कृत मध्ये असल्यामुळं तो सगळ्यांनाच वाचता येत नव्हता, सगळ्यांना तो समजत नव्हता. आणि गीता ही अधिक सर्वसामान्यपर्यंत गेलेली पाहिजे असं काही लोकांचा हट्टपण होता. तेव्हा या विषयावर पहिलं बंड जर उठावणी केला असत तर गीता संस्कृत मध्ये मराठी मध्ये लिहिल्याचं पहिलं बंड
हे संत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं लक्षात आहे. गोरगरिबांचे दाते बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त चांदूर बाजार प्राण शक्ती पक्षाच्या वतीने चांदूर बाजार तालुक्याच्या वतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. त्यात सर्व प्रहार कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी घेऊन रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया व चष्मे वाटप तसेच वृक्षारोपण अशा विविध कार्यक्रमांचं आज आयोजन केलेलं होतं. 300 लोकांना चष्मे वाटप करण्यात आले. तिथे बोलण्याची पण तपासण्यासाठी जे आले त्यांची बोलण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली. आणि याचसोबत जे आता कुठं अतिवृष्टी झाली तिथे सुद्धा लगेच कारच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या माध्यमातून जे अर्थसहाय्य पूर्ण आहे ते सुद्धा करणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री सत्यदेव बाबा भारवाडी यांच्या पालखीचे गोपालनगर येथील सामाजिक कार्यकर्ते व कलारसिक संस्थेचे सदस्य अमोल सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी आगमन झाले. यावेळी विठ्ठल रंग या अभंग गायनाच्या कार्यक्रमातून श्रीहरी विठ्ठलाचा महिमा गाण्यात आला. यावेळी कलारसिक संस्थेचे अध्यक्ष भोलेश्वरजी मुद्गल यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखीचे पूजन व भजन कार्यक्रम संपन्न झाला, ज्यामध्ये अमरावती शहरातील संगीत क्षेत्रातील प्राध्यापक डॉक्टर विजया महल्ले, प्राध्यापक अजय महल्ले, प्रमिला गणवीर, शैलेश ढोक, कृणाल कवडीसाव, सलोनी कळसकर, कामिनी खैरे, आशा शेट्टी, मनोहर शेगोकर, निलेश हनुमंते, संजय शेट्टे, विनोद वाटकर, प्रज्वल कळसकर, विशाल पांडे या प्रसिद्ध कलावंतांनी आपली गायन कला सादर केली. यावेळी एकाहून एक सरस अशा भजनाची व अभंगाची प्रस्तुती देण्यात आली. संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी किसनराव सूर्यवंशी, अमोल सूर्यवंशी, भोलेश्वर मुद्गल यांच्यासह संगीत क्षेत्रातील मान्यवर तसेच भक्तगण व स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित पी आर पोटे पाटील कृषी महाविद्यालय अमरावती ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रहाडगाव येथे कापूस, तूर, सोयाबीन पीक मार्गदर्शन व सेंद्रिय शेती प्रमाणीकरण या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सचिव चर्जन यांनी भविष्यात असेच कार्यक्रम राबवावे अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन कृषी पर्यवेक्षक उमेश टिंगरे यांनी कापूस तर तूर सोयाबीन या पिकांविषयी मार्गदर्शन केले. तसेच विभागीय व्यवस्थापक NOCA श्री रामदास घुले यांनी सेंद्रिय शेती प्रमाणीकरण याबाबत मार्गदर्शन केले. कृषी विद्या विभाग प्राध्यापक श्वेता गणवीर यांनी सेंद्रिय शेती काळाची गरज याबाबत मार्गदर्शन केले. रावे कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक राहुल कळसकर यांनी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम राबविण्याच्या पद्धतीबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक नितेश चौधरी यांनी कृषी महाविद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती देताना शेतीपूरक उद्योगाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक श्रद्धा देशमुख, प्राध्यापक हेमंत कुमार पवार, प्राध्यापक श्वेता गंभीर, प्राध्यापक गजानन अढाऊ, प्राध्यापक उदय देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. प्रशिक्षणासाठी गणपतराव लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वैष्णवी पाथरे, कुमारी भाविका राऊत तर आभार प्रदर्शन कुमारी किरण नाईक हिने केले. सध्या शहरात पावसाचा जोर वाढला असून लहान मोठ्या नाल्याने ओसंडून वाहून लागत असल्याने स्थानिक रहिवासी भागात समस्या निर्माण झाल्या आहेत. अशातच रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे कठोरा रोडच्या मुख्य रस्त्याच्या नालीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असल्याने ते पाणी खाली उजव्या बाजूला समता कॉलनी, विजयस्नेही कॉलनी, स्वावलंबी नगर, दामोदर कॉलनी, नवजीवन कॉलनी या परिसरात मोठ्या प्रमाणात शिरले व त्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने ते पाणी नागरिकांच्या घरात शिरून मोठी समस्या निर्माण झाली आहे. स्थानिक कार्यकर्ता धीरज बारबुद्धे यांनी व्हिडिओ कॉल करून मनपा प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले. त्यानंतर उपकार्यकारी अभियंता इंगोले, या स्वच्छता निरीक्षक गोरले व स्वच्छता कर्मचारी हे प्रत्यक्ष स्थळी आले व त्यांनी याबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या. कॉलनीत जमा होणारे पाणी नजीकच्या नाल्यांमध्ये वळते केले तर ही समस्या निकाली निघणार असल्याने या कामाला घेऊन निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे मनपा प्रशासनाकडून नागरिकांना आश्वासन देण्यात आले. अतिशय महत्त्वपूर्ण व लोकांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी मनपा आयुक्त सहाय्यक आयुक्त इंजिनियर व कर्मचारी यांनी सहकार्य केले. त्यासाठी त्यांचे स्थानिक नागरिकांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले. कठोरा मुख्य रस्त्याचं जे बांधकाम बीएनसीने केलं त्या रस्त्याची नाली अर्धवट अवस्थेत पडली असल्यामुळं त्या पूर्ण रस्त्याचं पाणी या कॉलनी परिसरामध्ये घुसतं
आणि ते समोर जिथं जिथं त्याला वाट सापडत नाही तिथं मोठ्या प्रमाणात जमा होऊन लोकांच्या घरामध्ये गुडघ्याभर अगदी मांड्या मांड्यापर्यंत पाणी जमा होतं। त्यासाठी मी सन्माननीय मनपा आयुक्त श्री आष्टीकर साहेब यांना व्हिडिओ कॉल केला आणि त्यांना विनंती केली की तुम्ही प्रत्यक्ष जरी एवढ्या सकाळी 7 वाजता इथं येऊ शकत नसले तरी तुम्ही व्हिडिओ कॉलवर ही सगळी परिस्थिती पाहिली पाहिजे। मी जेव्हा त्यांना ही सगळी परिस्थिती दाखवली त्यांनीसुद्धा या विदारक परिस्थितीला अतिशय सामंजस्यानं समजून घेतलं आणि लागलीच त्यांनी आपले उपायुक्त महानगरपालिकेचे SI इंजिनियर आणि स्वच्छताकर्मींना 10 ते 15 लोकांची टीम पाठवली आणि त्यावर तात्काळ उपाययोजना प्राथमिक उपाययोजना करून त्यांनी आपल्या इंजिनियरला आणि उपायुक्तांना यावर काय करता येईल असे निर्देश दिले आणि त्यावर उपाययोजना मागितल्या। त्यानुसार त्यांनी इथे 25 ते 30 लाख रुपयाचं काम प्रामुख्यानं करणं आवश्यक आहे, त्यानंतर ही समस्या सुटेल असं जेव्हा इंजिनियरने आणि उपायुक्तांनी त्यांना कळवलं तेव्हा आयुक्त साहेबांनी हा विश्वास दिला की आपण येत्या 15 दिवस ते महिन्याभरात इथे 25 ते 30 लाख रुपयाचं काम मंजूर करून ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढू असा विश्वास दिला। दिलेल्या विश्वासासाठी आणि केलेल्या सहकार्यासाठी मनपा आयुक्त, उपायुक्त, मनपाचे इंजिनियर तसेच स्वच्छता कर्मचारी यांनी एवढ्या तात्काळ आम्हाला सहकार्य केलं त्यासाठी मी सर्व परिसरातील नागरिकांच्या वतीनं, शेगाव राडगाव प्रभागातील नागरिकांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। तर हे होते आजचे बातमीपत्र। नवीन व ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा फक्त RCN न्यूज। नमस्कार।